की दर दररोज 5 वाजता पुणे विभागाचे विभागीय आयुक्त हे पत्रकार परिषद गेले काही दिवस घेत आहेत. आज ते पण आहेत, जिल्हाधिकारी पण आहे. परंतु मी आज पुण्यामध्ये होतो तर जेव्हा मलाही आपल्याशी या निमित्तानं संवाद साधायचा होता किंवा काय साधारण चाललेलं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती की राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि आमचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे मंत्री राजेश टोपेजी हे दोघं सातत्याने मीडियाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत आणि मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातल्या जनतेला आवाहन करतायत. हे कोरोनाचं जे संकट जगातल्या अनेक देशांच्यावर आलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये, मुंबई असेल, नागपूर असेल, यवतमाळ असेल, नगर, रायगड, ठाणे, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे पेशंट्स कोरोना पॉझिटिव्ह असे काही नागरिक आपल्याला पाहायला मिळाले आणि आत्ताच्या घडीला बाधित रुग्ण 52 आहेत, एक जण मृत्यूमुखी पडलेला आहे. देशाच्या पंतप्रधानांनी पण ह्याच्यामध्ये स्वतः जातीनं लक्ष घातलंय. देशाचे आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धनजी त्यांनी पण त्याच्यामध्ये लक्ष घातले. ते पण सातत्याने वेगवेगळ्या राज्यांशी संपर्कामध्ये आहेत आणि काय काय काळजी घेतली पाहिजे हे ते पण सांगतायत. आम्ही तर सगळ्यांनी अधिवेशन पहिल्यांदा शनिवारपर्यंत संपवलं, शेवटचं आठवड्यातलं अधिवेशन त्या ठिकाणी होऊन दिलं नाही आणि त्याच्यामध्ये सर्वांनाच एक गोष्ट लक्षात आलेली होती की गर्दी टाळायची. आता हे एक वेगळ्या प्रकारचं संकट आहे ह्याच्यामध्ये प्रत्येकाने गर्दी टाळण्याच्या करता स्वतःपासून सुरुवात करण्याची गरज आहे आणि म्हणून त्याबद्दलच्या सूचना ह्या कालच आपल्या सगळ्यांना राज्यातल्या जनतेला देण्यात आलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट ह्याबद्दल अजून काही जर पावलं उचलायची असतील तर रोजच रेडिओच्या माध्यमातून, टी व्ही चॅनलच्या माध्यमातून, प्रेस मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारे सरकारच्या वतीनं आमचे अधिकारी तरी किंवा लोकप्रतिनिधी म्हणजे मुख्यमंत्री आणि बाकीचे मंत्रीगण हे पण संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. आज 4 ते 5 मी पण संपूर्ण आपल्या जिल्ह्याचा आढावा घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. जिल्ह्यामध्ये देखील त्यांना कुठल्याही गोष्टीची कमतरता काही निर्णय घेत असताना भासू नये किंवा निधीची कुठली कमतरता भासू नये आणि जे निर्णय घेतले जात आहेत मी आपल्याला सगळ्यांना स्पष्टपणे सांगतो की मधल्या काळामध्ये काही निर्णय झालेले होते ते 31 मार्च 2020 पर्यंत झालेले होते. परंतु आता आम्ही निर्णय घेतलेला आहे पुढचे आदेश निघेपर्यंत ह्या सगळ्या जे झालेले निर्णय त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी चालू राहील. आणि या संदर्भात आपल्याला माहिती आहे की परीक्षा तर आपण 10वी आणि 12वी सोडून बाकीच्या सगळ्या रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दुसरी गोष्ट काही काही बाबतीमध्ये एक घटना अशी घडतीय की पुण्या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रात पण इतर ठिकाणी असतील की काही काही ठिकाणी एखादी दुःखद घटना घडल्यानंतर आपल्या इथं अंत्यविधीला गर्दी केली जाते, 10व्याला एक गर्दी केली जाते, 13वीला एक गर्दी केली जाते. माझी आत्ताच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं तमाम माझ्या नागरिकांना, जनतेना सर्वांना आवाहन आहे की बाबांनो गर्दी टाळा. लग्न समारंभाच्या करता देखील जर शक्य असेल तर लग्न समारंभ पुढे ढकलण्याचा प्रयत्न करा. अगदीच नाही ढकलता आला करणं जरुरीचंच आहे तर 25-1 लोक वधू आणि वर पक्षाची एवढ्या मर्यादित ह्याच्यामध्ये ते पण कार्यक्रम त्यांनी केला तर खूप योग्य होईल. कारण ग्रामीण भागात आता घरापुढे मांडव टाकतायत आणि लग्न करतायत आणि तिथे गर्दी करतायत, तिथली पण गर्दी टाळली गेली पाहिजे. ह्या आणि 10वी आणि 13वीला पण गर्दी करू नये. फार मर्यादित लोकांच्या मध्ये त्या सगळ्या विधी कसे उरकता येतील तोही प्रयत्न तमाम माझ्या नागरिकांनी करावा. होमगार्ड्स लागतील ते देण्याचा निर्णय आम्ही घेतला. आता काय झालंय, उदाहरणार्थ आपले डॉक्टर्सच्या बरोबर काम करणाऱ्या नर्सेस असतील किंवा बाकीची त्यांची टीम असेल
ही घटना घडल्यापासून किंवा आपल्याकडे पेशंट मिळायला लागल्यापासून ते सतत तिथंच काम करतायत. त्यांना कुठं ब्रेकच मिळाला नाही किंवा एखादा दिवस तरी एक दोन दिवस त्यांना थोडासा ब्रेक मिळून दुसरं कोणीतरी तिथं दुसरं म्हणजे डॉक्टर्सच लागतील अशी पण आता आम्ही चर्चा केली आणि त्याच्यामध्ये पर्यायी व्यवस्था त्या ठिकाणी देऊन यांनाही थोडस कसं आपल्याला थोडा त्यांना विश्रांती देता येईल हाही प्रयत्न आपण करतोय आणि तोही करण्याचा निर्णय घेतलाय. व तीच गोष्ट पोलिसांची झाली की ते सातत्याने ड्युटीवर राहत आहेत आणि म्हणून होमगार्ड्स मधल्या काळामध्ये त्यांचं हे पण वाढवलं जे मानधन होतं ते आणि त्याही संदर्भामध्ये पुण्याला पिंपरी चिंचवडला किंवा पुणे ग्रामीणला होमगार्ड्स लागतायत, महाराष्ट्रात इतर ठिकाणी होमगार्ड्स लागतायत, ते पण देण्याच्या बद्दलचा निर्णय आपण या निमित्तानं घेतलेला आहे. राज्यातील सर्व नागरिकांना, व्यापारी उद्योजकांना या निमित्तानं मी आवाहन करतो की सरकारनी, मुख्यमंत्री महोदयांनी, सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांनी किंवा आमच्या अधिकारी वर्गांनी म्हणजे ज्या वेगवेगळे कलेक्टर असतील, विभागीय आयुक्त असतील, यांनी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्याचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. कुणी उगीच त्याच्यामध्ये आपण म्हणजे लाईटली कुणी कृपा करून त्याच्यामध्ये घेऊ नका, अतिशय काटेकोरपणे पालन करा अशा प्रकारचं आव्हान पण मी या निमित्तानं करतो. आणि शक्यतो लोकांनी आपल्या घरामध्येच थांबून ती कामं करण्याचा प्रयत्न करावा, घरातली कामं काम ऑनलाईन करण्याचा प्रयत्न जरी केला तरी चांगलं होईल. अनावश्यक प्रवास टाळण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, गर्दी करू नये, सगळ्यांनी सावध राहावं. मी एक सांगतोय की हे सगळं करत असताना घाबरून जाण्याचं पण कारण नाही. कुठल्याही प्रकारचं संकट ज्या ज्या वेळेस देशावर राज्यावर येतं त्यावेळेस त्या संकटाशी मुकाबला करण्याच्या करता सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायचा असतो, ही सामुदायिक सगळ्यांची जबाबदारी आहे. तशा प्रकारे नागरिकांनी पण हे आपलं स्वतःचं कर्तव्य, या कर्तव्याच्या भावनेतनं कुठलाही हलगर्जीपणा न दाखवता ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी गांभीर्याने घेतल्या गेल्या पाहिजेत अशाही प्रकारे मला सांगायचं. विशेषतः पिंपरी चिंचवड, पुणे शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी, उद्योजकांनी जवळपास सर्वच व्यवहार बंद केलेले आहेत. आणि आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं जे काही आम्ही आव्हान केलेलं होतं त्या आव्हानाला आपल्या महाराष्ट्रातल्या आणि पुण्यातल्या पण जनतेने चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला त्याहीबद्दल मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. जे लोक अजूनही काळजी घेत नाहीत, कारण नसताना प्रवास करतायत, अकारण गर्दी करतायत, त्यांना मी आव्हान करतो की त्यांनी शक्यतो घरीच राहून सहकार्य करावं आणि कोरोना विरोधातील लढाई आपलं पण प्रत्येकाचं योगदान त्याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आता हे पुढचे टप्पे खूप महत्वाचे आहेत. आता पहिल्यांदा जे काही झाला, पहिला दुसरा टप्पा, आता जवळपास तिसरा टप्पा सुरू होतोय, तो खूप आपल्या दृष्टीनं तिसरा, चौथा, पाचवा टप्पा महत्वाचा आहे. आणि ज्याच्यामधनं एक घडलेलं आहे की आतापर्यंत एकाचा मृत्यू झालेला आहे, परंतु बाकीच्या काही जण ट्रीटमेंट करत असताना त्याच्यातनं बाहेर पण निघालेले, ती पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजेत. देशाचे पंतप्रधान स्वतः रविवारी 22 तारखेला सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत त्यांनी जनता कर्फ्यू, पब्लिक कर्फ्यू जारी केलेला आहे, त्याची पण अंमलबजावणी देशाने जशी करायची तसं आपल्याही राज्यातल्या सगळ्या सहकार्यांनी त्याच्यामध्ये मदत केली पाहिजे. आपल्या मुख्यमंत्र्यांनी मध्ये एक संकेत दिलेला होता, गरज पडली तर मुंबईची लोकल बस सेवा ह्याच्याही बद्दल शासन काही निर्णय घेण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. आपण का ह्या सेवा चालू ठेवतोय पुण्यामध्ये पण किंवा सगळ्याच भागात, की आपल्या इथं साफसफाई करणारा जो वर्ग आहे, आपल्या इथं पाणी पुरवठ्याच्या संदर्भातलं वीज आपल्याला व्यवस्थित मिळते का नाही ते पाहण्याच्या, ज्या अत्यावश्यक सेवा आपल्या सर्वांच्या करता नागरिकांना आणि ग्रामीण भागाला द्याव्या लागतात, त्या स्टाफनी तर आलंच पाहिजे, तोच जर आला नाही तर अडचणी येतील. आणि तो स्टाफ येण्याच्या करता त्यांना ह्या पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट ह्या गोष्टीची गरज आहे. म्हणून ह्या लोकांनीच जास्त करून त्या सेवेचा उपयोग करून घ्यावा. परंतु आव्हान करून देखील तसा
गर्दी जर राहिलीच तर मग मात्र ह्या सेवा उपलब्ध राहण्याच्या करता तेवढ्या पुरत्या बसेस आपल्या इथं आता पीएमपीएमएलला छोट्याही बसेस आलेले आहेत, मग तशा प्रकारचा निर्णय नाईलाजास्तव प्रशासनाला घ्यावा लागेल, तर कृपा करून तशा निर्णय घेण्याची वेळ कृपा करून कुणी त्या ठिकाणी येऊन देऊ नये, कारण मोठ्या प्रमाणावर आपलं विद्येचं माहेरघर असणारं पुण्यातनं पण अनेक विद्यार्थिनी आपापल्या गावामध्ये जातायत, गावाला जातायत, आपल्या आपल्या भागामध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत, ही पण बाब तितकीच महत्वाची आहे. आणि जसा मुख्यमंत्री महोदयांनी संकेत दिलेला होता की शासन त्या मानसिकतेमध्ये आहे, तशा प्रकारचा निर्णय पुणे पिंपरी चिंचवडमध्ये देखील होऊ शकतो, हे काही मुंबईमध्येच होऊ शकेल असं समजण्याचं अजिबात कारण नाही. जिथं जिथं गर्दी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचे निर्णय घेण्याची गरज असेल ते निर्णय घेतले जातील. कंपनी मालकांनी, आस्थापना मालकांनी कामगारांशी माणुसकीनं वागलं पाहिजे. कामगारांना पगार त्यांचा न कापता या काळात वेतन देण्याचं आवाहन देखील आम्ही करतोय, कारण ज्याला आपण दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी ज्यांची चूल पेटते असे डेली वेजेसवर काम करणारा जो वर्ग आहे त्यांना जर मालक लोकांनी विना वेतन सुट्टी घ्यायला भाग पाडलं तर त्यांच्या कुटुंबाचं खूप म्हणजे परिस्थिती गंभीर निर्माण होईल. तसंच आम्ही साधारण 3 महिन्याचं जे काही स्वस्त धान्य दुकानातनं माल द्यायचा असतो तो 3 महिन्याचा माल देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय, म्हणजे करणारच आहे, कारण ते दिल्याशिवाय त्या नागरिकांना, आपण याच्यामध्ये भाजी विक्रेते जरा सोडलेले आहेत कारण भाजीपाला रोज लोकांना नागरिकांना लागतो, जीवनावश्यक गोष्टी ज्या लागतात त्याच्याकरता मॉल वगैरे मध्ये तो जो त्यांचा मॉलमध्ये एखादं विक्रीची व्यवस्था असेल तर तेवढ्या पुरतीच विक्रीची व्यवस्था चालू राहील, बाकीचा मॉल बंद राहील. थिएटर्स आणि बाकीचे सगळ्या नाट्यगृह वगैरे तर बंद पण केलेलीच आहेत आणि त्याला पण लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे, पण यात्रा जत्रा ह्या देखील आपण बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बऱ्याचशा ठिकाणी ग्रामीण भागातनंच विभागीय आयुक्तांना किंवा आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना संपर्क साधतायत की आमच्या इथं आता ही यात्रा आहे ती बंद ठेवा, म्हणजे नागरिकांच्या मध्ये देखील थोडासा त्यांना ह्या आजाराची कल्पना त्या ठिकाणी आलेली आहे. आणि ज्या पद्धतीनं देश पातळीवर राज्य पातळीवर निर्णय होतात त्यालाही बऱ्यापैकी प्रतिसाद हे चांगल्या पद्धतीनं देत आहेत. पिंपरी चिंचवड पुणे शहर किंवा पुणे जिल्ह्यामध्ये राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणं ही शासनाची आणि प्रशासनाची पहिली प्राथमिकता आहे, त्याच्यामुळे हे करत असताना आम्ही एक गोष्ट केलेली आहे की मुख्यमंत्री महोदय, मुख्य सचिव किंवा बाकीचे आम्ही मुंबईमध्ये बसून ज्यावेळेस निर्णय घेतो त्यावेळेस त्या त्या जिल्ह्यामध्ये निर्णय घेण्याच्या बद्दलचा अधिकार विभागीय आयुक्तांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना पूर्णपणे आम्ही दिलेला आहे की जरी राज्याच्या पातळीवरचा निर्णय एक झालेला असेल आणि तिथली भौगोलिक परिस्थिती, तिथली नैसर्गिक परिस्थिती काही वेगळी आहे, तिथली बाधितांच्या संदर्भातली परिस्थिती वेगळी आहे आणि मग तिथं विभागीय आयुक्तांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना काही वेगळं तिथल्या गोष्टी करता निर्णय घ्यावाचा वाटतो, तर तोही घेण्याच्या संदर्भातली मुभा ही आपण या निमित्तानं दिलेली आहे. आणि मगाशीच मी सांगितलं की आरोग्य विभागाचे डॉक्टर, नर्सेस, स्टाफ, प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी, पोलीस विभागाचे जवान हे सर्व करीत असलेलं काम खूप महत्वाचं आहे आणि ही सगळी आपण मीडियाने पण बघा, हे सगळे लोक धोका पत्करून काम करतायत, त्यांचं आपण मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, त्यांना मनापासून त्यांचे आभार देखील मानले पाहिजे. पण आम्ही आता एक करतोय की काही काही ठिकाणी ऑफिसमध्ये 25% स्टाफ मध्येच ते कसं चालेल, म्हणजे आज काही प्रमाणात 25% स्टाफ आला पाहिजे, नंतर काही दिवसांनी तो घरी थांबून दुसरा 25% आला पाहिजे, अशाही संदर्भामध्ये आपण त्यांना सूचना दिलेली आहे आणि त्या पद्धतीनं काम पण सुरू झालेलं आहे. मंत्रालयातलं पण आपण पूर्णपणे बाकीच्यांना एंट्रीला बॅन आणलेला आहे कारण तिथं गर्दी होती. आता मधी मी कुठेतरी मीडियामध्ये बघितलं इथलं रजिस्ट्रेशन आहे ना, रजिस्ट्रेशनच्या ऑफिसला गर्दी झालेली होती तर तोही निर्णय आम्ही घेतला, आता रजिस्ट्रेशनच बंद केलं. काही दिवसाकरता रजिस्ट्रेशन खरेदी विक्री बंद झाली म्हणून काही बिघडत नाही तो, कारण ते बंद होण्यापेक्षा हा प्रादुर्भाव कसा आटोक्यात येईल आणि आपण ह्याच्यातनं कसं बाहेर पडू हे
आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं अधिक महत्वाचं आहे. आणि त्याकरता तुमच्याकडनं पण जी माहिती आम्हाला मिळते किंवा आम्ही पेपरमध्ये वाचतो त्याच्यातनं पण निर्णय आमचं प्रशासन, सरकार आणि संबंधित अधिकारी हे तातडीनं घेण्याचा प्रयत्न करतायत. आपण काही लोकांना, काही कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम ही पण सवलत त्या ठिकाणी जाणीवपूर्वक दिलेली आहे. तशी सवलत जसे सरकारने दिलेली तसं खासगी लोकांनी पण द्यावी अशाही प्रकारचं आव्हान आजच्या निमित्तानं मी त्या ठिकाणी करतोय. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी 15 दिवस महत्वाचे आहेत आणि या 15 दिवसात सगळ्यांनीच स्वतःची इतरांची काळजी घेतली पाहिजे आणि कोरोनाचा प्रसार आपल्याला नक्की त्या निमित्तानं रोखता येईल. पण त्याकरता सगळ्यांनी इच्छाशक्ती ही दाखवली पाहिजे ही मात्र माझं सर्वांनाच आव्हान आहे. त्याचबरोबर स्वतःची आरोग्याची काळजी, स्वच्छता राखण्याच्या बद्दलची काळजी, हात वारंवार साबणानं धुणं, चेहऱ्यावर हात सारखे चेहऱ्याला न लावणं अशा या सगळ्या गोष्टी तर ह्या येतात. आपण त्याच्याकरता ग्रामीण भागातल्या पण नागरिकांना कळण्याच्या करता बोर्ड लावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काय कायची काळजी आपण घेतली पाहिजे. थोडंसं ग्रामीण भागातल्या लोकांना असं वाटतं किंवा हे शहरातल्याच करता डॉक्टर्स वगैरेचं सांगतायत, हॉस्पिटलचं सांगतायत. मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की ग्रामीण भागातले पण आपले ग्रामीण रुग्णालय सगळे आपण तयार ठेवलेले आहेत, डॉक्टर्स तिथं तयार ठेवलेले आहेत. ग्रामपंचायतीला, नगरपालिकेला, नगरपंचायतीला निधीची पण कुठली अडचण येऊ नये अशाही प्रकारची खबरदारी जिल्हा परिषदेच्या वतीनं आणि कलेक्टर आणि विभागीय आयुक्त यांच्या वतीनं आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि ज्या कोरोना संदर्भामध्ये ज्या गोष्टी आपल्याला लागतात त्याच्याबद्दलचा स्टॉक हा देखील करून घेण्याच्या करता आताही आम्ही काही सूचना दिलेल्या तशा प्रकारची तयारी ऑलरेडी सुरू झालेली आहे. आणि अजून काही तातडीनं त्याच्यामध्ये ही पण मुभा दिलेली आहे की काल 2-3 दिवसापूर्वीच फायनान्स विभागाने राज्याच्या स्तरावर आदेश काढलेले की कुठली खरेदी घ्यायची असेल तर ती सगळी नियमाप्रमाणे त्याला वेळ लागण्याच्या पेक्षा तिथले जिल्हाधिकारी, तिथले विभागीय आयुक्त हे त्यांच्या स्तरावर त्यांना पाहिजे ती खरेदी कोरोनाच्या संदर्भामधली ते सगळा हा रोग आटोक्यामध्ये येण्याच्या करता ज्या काही गोष्टी लागतील त्या घेण्याच्या मुभा किंवा परवानगी ही पूर्णपणे राज्यातल्या सर्वांना दिलेली आहे. हे पण आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि मी पुन्हा सांगू इच्छितो की यांनी घाबरण्याचं काही कारण नाही किंवा काही काही जण बघा मध्ये आपल्या इथं पण पेशंट म्हणून आला आणि तो पळून गेला असं पळून पण जायचं काही कारण नाही. व्यवस्थित उपचार त्या ठिकाणी केले तर आणि आमचे डॉक्टर जे सांगतील त्या पद्धतीनं पेशंट जर वागले तर निश्चितपणे त्याचे रिझल्ट चांगले त्या ठिकाणी पाहायला मिळतात. ह्याच्यामध्ये पुढचे 15 दिवस मी सांगितलेले जबाबदारीनं वागायचंय परंतु ह्या 15 दिवसामध्ये आणखीन ज्या गोष्टी लागतील आता मुख्यमंत्री स्वतः पीएमशी पण VC त्या ठिकाणी करतायत आणि अशा प्रकारे सातत्याने मुख्यमंत्री हेडक्वार्टरला थांबून ह्या सगळ्या गोष्टी करतात. मधल्या काळामध्ये आम्ही वेगवेगळ्या पालकमंत्र्यांना पण सांगितलं की आपले कलेक्टर आणि विभागीय आयुक्त, कमिशनर हे सगळे जर आपल्या आपल्या CO हे आपल्या आपल्या परीनं काम करत असले तरी त्यांना कुठली काही कमतरता भासते का. आम्ही VC निमित्तानं ह्यांच्याशी संपर्क साधतच असतो पण जरा आढावा घेतला तर काही गोष्टीच्या बद्दल निर्णय घेणं क्रमप्राप्त असेल तर ते निर्णय घ्यायला सोयीचं होतं. मला एवढंच सांगायचं आहे की कोरोना मुकाबल्याच्यासाठी आवश्यक खरेदीसाठीचे आर्थिक निर्बंध उठवण्याचं परिपत्रक वित्त विभागाने काढलेलं आहे. त्याच्यामध्ये एक गोष्ट आज बरेच महिने सगळ्यांची अपेक्षा होती की निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशीची अंमलबजावणी हे झालं ह्याची खूप सगळ्यांना सगळ्यांची मागणी होती. काही ना काही करून हे पळवाटा काढत होते परंतु त्याच्यामुळं निर्भयाला कुटुंबियांना निश्चितपणे न्याय मिळाला. परंतु अशा प्रकारची घटना कदापि कुणाच्याच बाबतीमध्ये घडता कामा नये ह्याबद्दलची पण काळजी आपण घेतली पाहिजे.
आपल्या सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांनी पण अतिशय त्याच्या कौतुकास्पद अशा प्रकारचं काम तो त्या ठिकाणी करतायत, जे चांगलं करतायत त्याला चांगलं त्या ठिकाणी म्हणलंच पाहिजे आणि सतत सगळ्यांशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न त्याचा पण त्या ठिकाणी चालू आहे. त्या पद्धतीनं आपलं काम चाललेलं आहे.